कवठेमंका तालुक्यातील आरेवाडी आणि केरेवाडी येथे 3 ठिकाणी अज्ञात 5 ते 6 चोरट्यांनी शनिवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकलाय. दरोडेखोरांनी कुऱ्हाड, चाकू आणि काठीने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. कवठेमंका पोलिसांनी या चोरट्यांचा पाठलाग केला. चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. यावेळी रात्री गस्तीवर असणाऱ्या उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी चोरट्यावर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या पाठलागीनंतर एका चोरट्यास पकडण्यात यश आले. चार्जशीटच्या शिंदे असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात केरेवाडी येथील हिराबाई कोळेकर या गंभीर जखमी झाल्या आहेत. चोरट्यांनी केरेवाडी येथील कोळेकर व दिगंबर करे, आरेवाडी येथील विजय बावर यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून 3,50,000 सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. पोलिसांना केरेवाडी ते आरेवाडी दरम्यान रस्त्यालगत घरात चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नियंत्रण कक्ष उपअधीक्षक यांना फोनवरून माहिती दिली. तातडीने रात्री 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस लवा जमा घेऊन केरेवाडी येथील घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी अज्ञात चोरटे आरेवाडी येथील रस्त्यालगत चोरी करत असल्याचं दिसलं. त्यावेळी उपअधीक्षक गिल्डा दाखल झाले. चोरट्यांनी पोलीस येत असल्याचं पाहून 2 मोटरसायकलीवरून 6 चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्ग गाठला. पोलीस चोरट्यांचा पाठलाग करत होते. कुची ते नरसिंहगाव दरम्यान एक मोटरसायकल रस्त्यावर पडली. पोलीस पाठलाग करत असल्याचं समजताच 3 चोरट्यांनी शेतात पळ काढला तर 1 मोटरसायकल सांगलीच्या दिशेने गेली. आपल्याला पोलीस पकडणार हे लक्षात आल्याने दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यावेळी स्वसंरक्षणार्थ प्रणिल गिल्डा यांनी गोळीबार केला आणि पोलिसांनी जीवाची पर्वा न करता झडप टाकून 4 शिट्या शिंदे या सराईत चोरट्यास पकडले. सुमारे 2.5 ते 3 तास हा पोलिसांचा थरार सुरू होता. दोन हेकडे खांडलं आणि हिकडे खांडलं, इथे झालं दांडकवतो. म्हणजे दांडक असल्यामुळं काय मला आवाज माझा बंदच झाला. आवाज बंद झाल्यावर हिथं कोण राहतं त्यात कोण राहतं, म्हणजे इथं आहे आमचं दिगू दिगू म्हणल्यावर इकडे दिगू राहतो काय म्हणते. मग मी दार काढलं, त्यांनी दार काढलं आतनं आता पुन्हा दिगून काढल्यावर दिगूकडे शिरले दोघं आणि त्याच्या घरात दोघं झाली आणि माझ्यापाशी माझ्या आहायशी दोघं होते. माझ्या चाकूलावलं मिळाल्या तसाच होता माझ्या. त्यांचा चौकार कार्यक्रम असतो. काय काय गेले घरातनं? काय काय गेले घरातनं? यांचं ह्याचं सोनं, मंगळसूत्र आहेत, चेन आहेत, कडी आहेत, बदामी आहेत, कानातली कुंडली, मोबाईल 2. आणि कोणाला मारहाण झाली? मारहाण दुसरं कोणा झाली? नकलीचे आहेत. रोख पैसे काय गेलेत? रोख पैसे किती गेले? 10-12 हजार रुपये. घरात शिरल्यानंतर दरवाजा काढताना आतमध्ये 4 जण आले. 4 जण मला पकडलं होतं. 4 जण पकडल्यानं परत त्यातले 2 जण बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर 2 जणांना ढकलून मी बाहेर काढलं, दरवाजा लावला. दरवाजा लावून मग दरवाजा काढणं झाल्यानंतर त्यांनी कोराड्यानं दरवाजावर हाणलं आणि ढकलताना मलाही कोराड लागले. त्याच्यानंतर परत बाहेर गेले. बाहेर जाऊन ते त्यांचे खोलीतून जाऊन शिवरून त्यांचं सोनं बनं नेलं. परत वडत गेले. वडत नाही तिथं जाऊन आघाडी पडत आली आणि परत येऊन दरवाजावर कोराड हाणले. का तोवर ती दिवाणी आमचा आल्यानंतर निघून गेले. कशावर झाले? तुमचं नाव सांगा. रामदास बघा साहेब.